नमस्कार, रुचिरा परिपूर्ण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मस्त अशा गोवन स्पेशल रेसिपीज आपण बनवतो। तर पहिली जी आपली स्पेशल रेसिपी आहे ती आहे चिली पेपर पोर्क। तर त्यासाठी हे सगळं साहित्य मस्त असं घेतलंय। सुरुवात करूया, जास्त वेळ लावणार नाही, आपण गॅस ऑन करतोय। तर हे चिली पोर्क बहुतांशी गोवामध्ये जेव्हा बरेचसे त्यांचे सण आहेत, ईस्टर आहे, नंतर क्रिसमस आहे किंवा इतर काही ओकेजन, वेडिंग्स वगैरे असतात, तेव्हा डेफिनेटली बनवलं जातं। त्यासाठी मी हे अर्धा किलो पोक घेतलं आहे आणि त्याला कुकरमध्ये 3 शिट्या शिजवून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये पोक घेऊन त्यावर थोडंसं कॉर्नफ्लोअर वरतून शिंपडून घेतो मी। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, शक्यतो हाताने केल्यास उत्तम, चांगलं कोट होईल। तर हे चांगलं कोट करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर टाकलं तर आहे आपण, आणि त्यावरती थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि गोवन फूडमध्ये ना पोकचा वगैरे बराचसा वापर असतो, कारण का पोर्तुगीज कल्चरचा बराचसा असा इन्फ्लुएन्स आहे गोवा क्युझिनमध्ये। तर हे चांगलं आता झालेलं आहे, तेल चांगलं गरम झालं पाहिजे, कारण आपल्याला ऑइली नाही करायचं आहे। चांगलं आधीच शिजलेलं आहे पण बाहेरून क्रिस्पी पाहिजे। तर आपण बनवतो चिली पेपर पोक, चांगलं मस्त असं क्रिस्पी, स्पायसी, आंबट गोड असं आहे ते। आणि कसं आहे, गोवन क्युझिनवरती पोर्तुगीज कल्चरचा, म्हणजे पोर्तुगीज क्युझिनचा खूप मोठा असा इन्फ्लुएन्स आहे, तर त्यानुसार ही रेसिपी बनवली जाते, त्यामुळे पोकचा खूप वापर होतो गोवामध्ये। तर हे 1 बाय 1 यामध्ये चांगले डीफ्राय करून घ्यायचे आहेत। थोडी फॅटी आहे, थोडी ऑइली डिश आहे, पण टेस्टला एकदम धमाल आहे, अफलातून आहे। काय अशा जे पदार्थ असतात ते रोज खायचे नसतात, पण कधीतरी हरकत नाही चाखायला असे पदार्थ, कारण याला फेस्टिवल क्युझिन म्हणतात आणि फेस्टिवल्स नेहमी येत नाही, वर्षातून 1-2 वेळा येतात, त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करू शकता या प्रकारचे पदार्थ। आणि ते त्याला चांगलं तर लालसर भाजून घ्यायचं आपल्याला। आणि हे तिकडे शिफ्ट करतोय, थोडं ब्राउनिंग इफेक्ट अजून येऊ दे, पण पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया। तर पुढची कृती अशी आहे, मस्तपैकी एका वॉकमध्ये आपण तेल घेतोय। तर तेलामध्ये उभा चिरलेला कांदा, तर चांगला कांदा आपण परतून घेतलाय, कॅरमलाइज होतोय तो, त्यामध्येच हलकी अशी जिंजर गार्लिक पेस्ट, जास्त नाही आणि झटपट होणार आहे ही रेसिपी, जास्त वेळ नाही लागत। कॅप्सिकम घेतलेत, म्हणजे भोपळी मिरची, भोपळी मिरची चांगली परतून घ्यायची त्यामध्ये। त्यानंतर यामध्येच आता सुरुवातीला नाही पण एक बेलीफ मी टाकतोय त्यामध्ये, एक दालचिनी बेलीफ, तर चक्रीफूल जे स्टार अनियन्स म्हटलं जातं त्याला, तर ते आपण टाकतोय त्यामध्ये आणि चांगलं परतून घेतोय। या मसाल्यामध्येच दालचिनी आहे, तर ती दालचिनी घेतली आहे, तर ती देखील आपण मस्त परतून घेऊ यामध्ये। एवढी प्रोसिजर झाली आहे। आणि हे जे पोक आपण क्रिस्पी होत ठेवलेलं, आपलं क्रिस्पी फ्राईड पोक, ते आता त्यामध्ये टाकून घेऊया। ते टाकून घेतल्यानंतर काळी मिरी, चांगली भाजून घेतलेली काळी मिरी आहे, ती मी चांगली पाऊंड करतो या खलबत्त्यामध्ये। चांगलं कुटून घेतलं आहे, कुटून झाल्यावरती तर हे काळी मिरी त्यामध्ये टाकून घेऊया।
त्यानंतर अगदी सोपा आपले इंडियन स्पाइस म्हणजे चिली पावडर, तर ती चिली पावडर टाकून घेतली आहे. आणि एक स्पेशल मसाला बनवला आहे मी, म्हणजे त्यामध्ये चिली पावडर, कॅनी पेपर, एक वेगळे कॅनी पेपर मिळतात, आणि त्यामध्ये चाट मसाला, थोडी शुगर ग्राइंड करून हा असा मसाला बनवलेला आहे. तर तो मसाला टाकून घेऊया. त्यामध्ये सिलेरी नावाची भाजी येते जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, फ्रेश देखील वापरू शकता तुम्ही, आणि जर फ्रेश नसेल तर मग पावडर येते. तर मी पावडर वापरली आहे, तर ते टाकून घेऊया आपण. हे टाकून झाल्यावर चांगलं त्याला मसाल्याला रोस्ट होऊ दे. अजून थोडी पावडर टाकून घेऊया आपण, पावडर मसाला जो बनवला आहे तो स्पेशल. आता या स्टेजला हे पूर्णपणे शिजलेलं आहे, मसाला पण चांगला ड्राय रोस्ट झालेला आहे. यावेळेला आपण त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. हे प्रिपरेशन थोडं ड्रायच बनवायचं आहे, कारण घट्ट असं पल्पी असं सॉस तसं तयार झाला पाहिजे. आणि चवीनुसार सॉल्ट आपण टाकावं लागेल, त्यासाठी मी टेस्ट करतो कसं झालंय ते. थोडं हलकं सॉल्टची गरज आहे, त्यामुळे मी सॉल्ट टाकून घेतो. त्यामध्ये थोडं सॉल्ट आपण टाकलेलं आहे त्यामध्ये. चांगलं असं खरपूस ते भाजून घेतलंय, ड्राय ग्रे थोडंसं असं आपल्याला पाहिजे ते. त्यानंतर त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर, परत एकदा कोथिंबीर टाकल्यानंतर हलकसं त्याला मिक्स व्हायला म्हणून पाणी टाकलं. कोणतंही गोवन प्रिपरेशन म्हटलं किंवा पोर्तुगीज प्रिपरेशन म्हटलं तर त्यामध्ये विनेगर याचा प्रकार असतो, विनेगर टाकलं जातं शेवटी. पण आता या ठिकाणी मी विनेगर न वापरता त्याऐवजी लिंबाचा वापर करतो आहे. तर लाईम ज्यूस थोडासा हलका, साधारण एक मिनिट परतलं आता आपण, तर साधारण आपलं हे प्रिपरेशन रेडी झालेलं आहे. आता ते सर्व करून घेऊया. तर एक स्पून घेतो मी, तर हे आपण सर्व करून घेऊया. सर्व केलेलं आपण, तर प्रेक्षक हो तयार झाली आहे रेसिपी. आता त्याला गार्निश करूया. एक मस्तपैकी कढीपत्त्याचं असं पान ठेवलं आहे मी. तर प्रेक्षक हो तयार आहे तुमच्यासाठी चिली पेपर पोहा. तर मित्रांनो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बनवतो गोवन स्पेशल रेसिपी, आणि त्यातली दुसरी रेसिपी जी आहे त्याला म्हणतात बिबिंका. तर हा बिबिंका देखील पोर्तुगीज किंवा पोर्तुगालमध्ये बराच बनतो, इवन गोवामध्ये बऱ्यापैकी बनतो. साहित्य अगदी सोपं आहे. मैदा 2 वाटी घेतला आहे, 3 अंडी, दूध घेतलं आहे 1 वाटी आपण नारळाचं, आणि 1 वाटी दूध आपलं रेग्युलर, आणि त्याबरोबर याला गोडवा आणण्यासाठी आपण गूळ घेतलं आहे, जायफळ पावडर आणि वेलची पावडर. आणि वाटल्यास जर तुमच्याकडे असेल घरी तर इसेन्स वापरू शकता, व्हॅनिला इसेन्स, नाहीतरी जायफळ आणि वेलची ते काम करेलच त्याचा फ्लेवर आणण्याचं. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सोप्यात रेसिपी आहे, एकदम फार कठीण अशी नाही. तर सुरुवातीला प्रथम मी अंडी फोडून घेतो, कारण केक म्हटला हा बिबिंका हा एक केकचाच प्रकार आहे, तर त्यासाठी अंडी गरजेची आहेत.
तर याच अंड्यांमध्ये हे आपलं कोकोनट मिल्क जाऊ दे. कोकोनट मिल्क बरोबर आपलं रेग्युलर मिल्क टाकलंय मी, त्याबरोबर जे इसेन्स वापरलाय आपण, व्हॅनिला इसेन्स वापरतोय आपण इथे, तर ते इसेन्स जाऊ दे. चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार ही जी वेलची पावडर आहे ती आपण घेतली, आणि नटमेग देखील हलकं, जास्त त्याचा फ्लेवर झाला नाही पाहिजे, हलकं नटमेग आपण त्यामध्ये वापरू. नटमेग टाकून घेतलं. तर प्रेक्षक हो, आपण गुळ वापरतो आहे म्हणजे बहुतांशी केक्समध्ये कास्टर शुगर वापरली जाते किंवा रेग्युलर साखर वापरली जाते, पण हा ट्रेडिशनल केक आहे, बहुतांशी ठिकाणी बनवला जातो ट्रेडिशनली मातीच्या भांड्यात बनवला जातो हा, तर थोडा वेगळ्या प्रकारचा आहे, तर म्हणून आपण यामध्ये गुळ वापरतो आहे. तर गुळ मस्त असं बारीक हे करून घेतलं आहे, तो आपण त्यामध्ये सोडू. आता हे जे मिक्सर घेतलं आहे आपण, हे मस्त असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता फ्लार म्हणजे आपण मैदा घेतला, त्या मैद्यामध्ये हे चांगलं फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि हलकं हलकं थोडं थोडं टाकायचं, नाहीतर काय लंपी होण्याची शक्यता असते, तर हळूहळू टाकलं तर त्यात लंप नाही पकडणार, खूप इझिली होऊन जाईल. तर ज्याप्रकारे आपण बॅटर बनवतो आहे त्यासाठी आपण घेतली होती 3 अंडी, 2 वाटी मैदा, नंतर त्यामध्ये आपण 1 वाटी कोकोनट मिल्क घेतलं होतं आणि 1 वाटी रेग्युलर मिल्क, आपल्याला जसं आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही. चांगलं मिक्स होण्यासाठी तुम्ही असं स्पायरल विस्क पण वापरू शकता जर तुम्हाला असेल घरी अवेलेबल. त्यामध्ये नंतर हे बॅटर टाकून घ्यायचं. तर प्रेक्षक हो, आपलं हे बिबिंकाचं म्हणजे जो फ्लॅट केक आपण बनवतो स्पेशल असा ओव्हन स्पेशल रेसिपी, त्याचं बॅटर रेडी आहे. तर ते बॅटर आपण या पॅनमध्ये पोर करून घेऊया. पोर करून चांगलं असं पसरून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ते बॅटर आपण मस्त असं टाकून ते पसरून घेतलं आहे. आता ते ओव्हनमध्ये जाऊ दे, म्हणजे एक आंबोळीसारखं आपण तो प्रकारचा केक टाकलेला आहे त्यामध्ये बॅटरमध्ये. तर मित्रांनो, आता ते आपण जे केक आपला फ्लॅट केक टाकलेला आहे तो साधारण 4 मिनिटं आपण चांगलं असं वरतून ग्रॅटिनेट करून घेणार आहोत, परत एकदा लेअर करणार, परत एकदा ग्रॅटिनेट करणार, आणि पहा नंतर टेस्ट करून की कशी मजा येते ती. तर कोणताही केक बनवताना ज्याप्रकारे आपण प्रीहीट करतो ओव्हन, तर तशाच प्रकारचं प्रीहीट करायचं ओव्हन 180 डिग्रीवरती साधारण 12 मिनिटं, आणि 3, 4, 5 जशा तुम्हाला वाटतील तशा तुम्ही लेअर वाढवू शकता, तेवढा वेळ फक्त तुम्हाला जास्त लागेल, पण जो रिझल्ट मिळेल तो अफलातून असेल. तर त्याचप्रकारे आपण ती लेअर टाकलेली आहे आणि साधारण 4 मिनिटं लागतील आपल्याला पहिल्या लेअरला शिजून यायला. तर प्रेक्षक हो, आता आपण 4 मिनिटांनी ते परत बेक केलेलं, अजून एक लेअर टाकून परत एकदा बेक केलेलं, आता जवळजवळ 8 मिनिटं झालेली आहेत, तर आपलं प्रोडक्ट रेडी झालं असेल. तर आपलं प्रोडक्ट रेडी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता त्याला मस्त असं ग्रॅटिनेट इफेक्ट आलेला आहे, लाल रंग झाला आहे. तर एक काम करूया, एक स्पून घेऊन आपण हा जो आपला फ्लॅट केक आहे बिबिंका तो काढून घेऊया. आणि अशा प्रकारे त्याला आपण
आपण घेऊ शकतो. तर प्रेक्षक हो, आपला बिबिंका म्हणजे फ्लॅट केक गोवन स्पेशालिटी तो रेडी झालेला आहे. आता सर्व करूया. मस्त अशी व्हाईट प्लेट घेतो, त्याच व्हाईट प्लेटमध्ये ते अशा प्रकारे सर्व करूया. तुमच्या आवडीनुसार याबरोबर तुम्ही आईस्क्रीम किंवा कोणताही फ्रूट प्युरे सर्व करू शकता. तर तयार आहे तुमच्यासाठी बिबिंका गोवन स्पेशालिटी. झटपट दहीवाला पास्ता. तर ट्विस्ट म्हणजे काय दिलाय, आपण पास्ता घेतलाय, पास्ता आपण थोडा त्याला स्पगेटी पास्ता म्हणतात त्याला, त्याला आपण तोडून घेतलाय, असा तोडून त्याचे तुकडे केलेत स्पगेटी. जर स्पगेटी नसेल तर तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही त्याऐवजी नूडल्स जे असतील घरी तर त्या वापरू शकता. त्या चांगल्या गरम करून घ्यायच्या आहेत. चांगल्या गरम करून घेतल्यावरती हलक्याशा गरम होतील त्या. तर या एवढ्या इनफ आहेत गरम झालेल्या, एका बाउलमध्ये परत एकदा काढून घेतोय मी. त्यानंतर यामध्ये थोडं हलकंसं तेल टाकूया. तेल गरम झालेलं आहे आपलं आणि त्या तेलामध्ये आपण मस्तपैकी हे जिरं घेऊया. जिरं टाकून घेऊया. जिरं चांगलं तडकलं, त्यामध्ये मोहरी टाकूया. चवीनुसार हलकंसं ते थोडंसं लाल तिखट टाकलं आहे. हळद टाकून घेतोय मी आणि कढीपत्त्याची पानं मस्त आहे की त्यामध्ये टाकून घेतल्यात. फोडणी तयार होते, त्यामध्ये हलकासा कांदा टाकून घेतोय. कांदा ट्रान्सपरंट फक्त परतून घ्यायचा आहे, जास्त त्याला ब्राऊन इफेक्ट वगैरे नाही द्यायचा आहे. एकदम इन्स्टंट रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही. तर हा ट्रान्सपरंट परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून टाका. आता ज्या नूडल्स आपण घेतल्या होत्या त्या नूडल्समध्ये आपण हे थंड मस्तपैकी दही घेतलेलं आहे आणि दही मिक्स करूया. नेहमी दहीभात खाणं किंवा असं कंटाळा येतो, दहीभात कसं काय खाणार. तर मुलांना किंवा मोठ्यांना देखील तुम्ही या प्रकारे खुश करू शकता. तर या प्रकारे मी हे घेतलं आहे. हलकीची साखर काही लोकांना आवडते तर साखर टाकून घेऊया त्यामध्ये. तुमच्या चवीनुसार तुम्हाला साखर मीठ वगैरे जसं पाहिजे तसं ॲड करू शकता. मीठ टाकून घेतो आहे चवीनुसार, कारण साखरेची चव तर आहेच पण मिठाने अजून एनहान्स होईल. आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स झाल्यानंतर हा जो तडका आपण बनवलेला तडका पूर्णपणे त्या डिशमध्ये जाऊ दे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर प्रेक्षक हो, आपला पास्ता रेडी झालेला आहे. आता त्याला इंडियन टच म्हणजे इंडियन पास्त्याला आपण मस्तपैकी दही वगैरे टाकलेलंच होतं. मस्तपैकी ही कोथिंबीर घ्यायची, बारीकली चॉप केलेली आहे, बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि हा पास्ता. तर हा दहीवाला पास्ता रेडी आहे. तर मस्तपैकी अशा बाउलमध्ये काढून घ्यायचा. सर्व करूया मस्तपैकी त्याच्या बाजूला इंडियन करी लिव्स. तर प्रेक्षक हो, तयार आहे तुमच्यासाठी दहीवाला पास्ता. आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आणि आमचा ईमेल ऍड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org. तर अशाच नवनवीन आणि धमाल अशा रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. पण तोपर्यंत बाय.